नमस्कार, रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात. आजचे व्यक्तिविशेष आहे जयवंत दळवी. हे मराठीतील लेखक, नाटककार व लोकप्रिय पत्रकार होते. ठणठण पाळ या टोपणनावाने त्यांनी काही वृत्तपत्रीय स्तंभलेखनही केले आहे. जयवंत द्वारकानाथ दळवी यांचा जन्म 14 ऑगस्ट 1925 रोजी गोव्यातील हडफडे या गावी झाला. त्यांचे कार्यक्षेत्र साहित्य व पत्रकारिता हेच राहिले. कादंबरी, नाटक, विनोदी, संपादकीय, प्रवासवर्णन, लघुकथा असे साहित्यातील सारे प्रकार त्यांच्या लेखणीतून उतरले. त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती म्हणजे सारे प्रवासी घडीचे या पुस्तकाला अतोनात लोकप्रियता मिळून जयवंत दळवी यांचे नाव साहित्य प्रांतात अजरामर झाले. त्यांनी काही वर्षे प्रभात व लोकमान्य वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यानंतर ते युनायटेड स्टेट्स इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस म्हणजेच USIS मध्ये रुजू झाले. इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले. अथांग, अधांतरी, अंधाराच्या पारंब्या, अपूर्णांक, अभिनेता, अलाणे फलाणे, आणखी ठणठण पाळ, आत्मचरित्राऐवजी, अल्बम, उतरवाट, उपहास कथा, ऋणानुबंध, कवडसे, कशासाठी पोटासाठी, कहाणी, कारभाऱ्याच्या शोधात, कालचक्र, कावळे, किनारा, कौसल्या, घर कौलारू, चक्र, चक्रव्यूह, जळातील मासा, दुर्गी, निराळा, परममित्र, पर्याय, पुरुष, पुल एक साठवण, प्रदक्षिणा, बॅरिस्टर, महानंदा, रुक्मिणी, विरंगुळा, वेडगळ, सरमिसळ, सावित्री, स्वप्नरेखा, हरी अप हरी अशा अनेक लोकप्रिय कादंबऱ्यांचे त्यांनी लेखन केले आहे. तसेच उत्तरायण, चक्र, रावसाहेब, कच्चा लिंबू या त्यांच्या कादंबऱ्यांवर काही चित्रपटांच्या पटकथा देखील लिहिण्यात आल्या आहेत. चिमण, डॉक्टर तपस्वी, प्रभूंची कृपा या त्यांच्या कादंबऱ्यांचे नाट्य रूपांतर करून अनेक नाटके रंगमंचावर सादर करण्यात आली आहेत. दळवींची नाटके ही माणसा माणसातील गहिरे भावजीवन उलगडून दाखवतात, तर सूर्यास्त, पर्याय, लग्न अशा नाटकातून त्यांची समाजभिमुखता जाणवते. जबरदस्त ताकदीच्या व्यक्तिरेखा हे दळवींच्या नाटकांचे वैशिष्ट्य होते. दोन भिन्न स्तरावरच्या जोडप्यांच्या सुखदुःखाचा शोध त्यांनी महासागरमध्ये घेतला, तर स्त्री पुरुषातील तफावतीचे व अहंकाराचे आणि मदांध राजसत्तेचे दर्शन त्यांनी पुरुषमधून घडवले. नाट्य पदार्पणाचे 16 पुरस्कार मिळवणारा हा मराठी रंगभूमीवरचा आघाडीचा नाटककार या जयवंत दळवींचे 16 सप्टेंबर 1994 रोजी निधन झाले. हे होते व्यक्तिविशेष जयवंत दळवी. पुढील व्यक्तिविशेष आहे नाधो महानोर. नाधो महानोरांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 रोजी पळसखेडच्या शेतकरी कुटुंबात झाला. आई वडील दुसऱ्याच्या शेतात राबत असत. महानोरांना 4 भाऊ आणि 3 बहिणी. ते सगळ्यात थोरले. प्राथमिक शिक्षण पळसखेडला झाल्यानंतर वयाच्या 10व्या वर्षी ते पुढील शिक्षणासाठी 8-10 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेंदुर्णीच्या शाळेत दाखल झाले. शेंदुर्णीच्या शाळेतच कवितेशी त्यांची ओळख झाली, कवितेची गोडी लागली. शाळेत असताना शाळेच्या नाटकांमधून त्यांनी काही कामंही केली. मॅट्रिक झाल्यानंतर महानोर जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयात कलाशाखेत दाखल झाले. या महाविद्यालयात म ना अदवंत, राजा महाजन अशा साहित्यिक प्राध्यापकांकडून महानोरांना भरपूर प्रोत्साहन मिळाले. परंतु घरातल्या अडचणींमुळे वर्ष पूर्ण होण्याच्या आतच शिक्षण सोडून त्यांना गावी जाणे भाग पडले. त्यांच्या वडिलांनी स्वतःची 5 एकर कोरडवाहू जमीन विकत घेतली होती आणि शेतीच्या कामांसाठी वडिलांना त्यांची गरज होती, त्यामुळे महानोरांचे शिक्षण थांबले आणि ते शेतीतच रमले. नाधो महानोर या रानकवीने मराठी साहित्यावर अमिट नाममुद्रा उमटवली आहे. त्यांच्या अद्भुत निसर्ग कवितांनी, त्यातल्या रंग गंधांनी, नदीच्या प्रवाहासारख्या नादलयींनी वाचक रसिकांना वेड लावले आहे. रानात राहणारा हा कवी निसर्गाची भाषा बोलतो, निसर्गाशी संवाद करतो, रसिकांचं बोट धरून त्याला निसर्गात घेऊन जातो. निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थानं आहेत. या कवितेत निसर्गाचे विविध गंध आहेत, विविध ध्वनी आहेत. निसर्गाच्या स्पर्शाने फुललेला व रोमांचित करणारा शृंगार आहे. या कवितेत मातीशी जडलेली नाती आहेत, त्यातल्या वेदना संवेदना आहेत. महानोरांची उत्कट अभिव्यक्ती रोमॅन्टिक भावनिक वळणाने जाते.
महानोरांनी गद्यलेखनही भरपूर केले आहे. गांधारी ही कादंबरी, गपसप व गावाकडच्या गोष्टी हे लोककथांचे संग्रह, ऐशी कळवळ्याची जाती हा व्यक्तिचित्रणात्मक ललितलेखांचा संग्रह असं विविधांगी ललितलेखन त्यांच्या नावावर आहे. याशिवाय यशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार, शरद पवार आणि मी, तसेच आनंदयोगी पुलं या पुस्तकांमधून त्यांनी महाराष्ट्रातील ही मोठी व्यक्तिमत्व उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात महानोरांचं पहिलं प्रेम कवितेवरच आहे. राणातल्या कविता या त्यांच्या पहिल्याच कविता संग्रहाने मराठी कवितेत त्यांचं महत्त्वाचं स्थान निर्माण केलं. त्यांचे 11 कविता संग्रह व अजिंठा हे खंडकाव्य प्रकाशित आहे. वही आणि पळसखेडची गाणी हे त्यांच्या लोकगीतांचे संग्रह आहेत. त्यांनी चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. जैत रे जैत या चित्रपटात त्यांच्या कविताच गाण्याच्या रूपाने आविष्कृत झाल्या आहेत. महानोरांचं लोकसाहित्याबद्दलचं प्रचंड प्रेम व जिव्हाळा आहे. या प्रेमापोटी त्यांनी आपल्या भागातील लोकगीतं व लोककथा शोधून एकत्रित करून संग्रह रूपाने त्यांचा परिचय महाराष्ट्राला घडवला. यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले होते. वही हा मराठवाड्यात लोकप्रिय असलेला लोकगीतांचा प्रकार. महानोरांनी लिहिलेल्या वह्या त्यांच्या वही या संग्रहात आहे. चांद केवड्याची रात आली या समोर, राजा माझ्या आंबाड्याला बांधाया गजरा, अशी भाऊक मधाळ शब्दकळा लाभलेल्या वहीचं राजस्वरूप असं आहे. विलक्षण लयकारी लाभलेल्या या कवीने मुक्तछंदही भरपूर लिहिला. प्रार्थना दयाघना मुक्तछंदात आहे. अजिंठातील गिल पारूची कथा मुख्यत्वाने मुख्यछंदात आहे आणि तिची कहाणीसुद्धा. महानोरांच्या कवितेचे असे विविध पैलू आहेत. 1978 साली ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले. मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुण्यात झालेल्या पहिल्या पर्यावरण प्रेमी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. इतकेच नव्हे तर दशदिवसीय ई साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. अशा नाधो महानोर या निसर्गकवीच्या कवितांवर बालकवी यांच्या काव्याचा परिणाम जाणवतो. हे होते आजचे व्यक्तिविशेष. नाधो महानोर. अशाच महत्त्वपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ MPSC गुरु. या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880, अर्थात 8698986980. मग ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, इन द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.